विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा तुम्हाला गोष्टी आवडतात? गोष्टी तर सर्वांनाच आवडतात. मग त्या पऱ्यांच्या असू दे, राजा राणीच्या असू दे, आजीच्या असू दे, तुम्हाला खूप आवडतात. आपल्या घरामध्ये आजी असेल तर आपल्याला त्या आजी आपल्याला आजी आजोबा छान छान गोष्टी सांगतात. मग मला सांगा तुम्हाला भोपळा आणि आजीची गोष्ट माहिती आहे? टुणूक टुणूक म्हातारीची गोष्ट माहिती आहे ना? हो, बरोबर, सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. मग आपण गेल्या वेळेला भोपळ्याची गोष्ट ऐकली होती, भोपळ्याची गोष्ट ऐकली होती. आज आपण त्याच भोपळ्यावर आधारित एक कविता पाहणार आहोत. आपल्या कवितेचं नाव आहे एक तांबडा भोपळा. मला मी आधी तुम्हाला एक चित्र दाखवते. हा, हे चित्र सांगा मला कशाचं आहे. बरोबर, हे चित्र आहे भोपळ्याचं. आपण भोपळ्याची भाजी करतो, ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो, भाजीसाठी करतो. मग ह्याच भोपळ्यावर आधारित आपण एक काय पाहणार आहोत, कविता पाहणार आहोत. कवित्री पद्मिनी बिनीवाले यांची कविता आहे एक तांबडा भोपळा. तर मी पहिल्यांदा तुमच्या पुस्तकाच्या 5 नंबर 32 वरती ती कविता दिलेली आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवते. सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. एक तांबडा भोपळा विहीर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाटीवरती बांधून बाया पोहू लागला. एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडताच सात करू लागला. एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला. एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. आज मी आता मी कवितेचं वाचन करून दाखवलेलं आहे, आता आपण स्पष्टीकरण पाहूया. भोपळ्याचा ती मला सांगा आकार कसा असतो? चौकोनी असतो ना, हो ना? नाही, तर भोपळ्याचा आकार कसा असतो? गोल असतो. भोपळा कसा असतो? गोल असतो. पण कधी तुम्ही बघितलाय तो भोपळा कापलेला पाहिलाय? नाही ना? तर मी तुम्हाला दाखवते बघा. हा बघा, भोपळा जेव्हा कापतो तेव्हा त्याची जी फोड असते, त्याची फोड असते ती ही अशी दिसते. मग मला सांगा ही फोड कशासारखी दिसते? आकाशात रात्री चंद्र पाहिलाय, चंद्राची कोर. हा या भोपळ्याचा आकार जेव्हा तो गोल असतो भोपळा, पण जेव्हा तो आपण कापतो तेव्हा त्याचा आकार कसा दिसतो? चंद्राच्या कोरीसारखा. म्हणजे चंद्राची कोर पहा, चंद्राची कोर ह्या भोपळ्याच्या कापलेल्या फोडीसारखीच दिसते. म्हणजे काय सांगितलंय? एक तांबडा भोपळा विळीवरती कापला, जेव्हा तो विळीवरती कापला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. म्हणजे अर्धचंद्र लपला म्हणजे त्याची ती फोड असते, त्याची ती फोड असते ती अर्धचंद्रासारखी दिसते. चंद्र कसा असतो? गोल. तो गोल कापल्यावर गोल दिसतो का? नाही, तर अर्धचंद्रासारखा दिसतो. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाटीवरती बांधून बाया पोहू लागला. मग तो भोपळ्याला काय केलं? भोपळ्याला नंतर जेव्हा उन्हात तापवलं, उन्हात तापवल्यावर काय होणार आहे? तो भोपळा जड असतो. जेव्हा तो ताजा असतो तेव्हा कसा असतो? जड असतो. पण जेव्हा तो उन्हात तापवतो तेव्हा काय होतो? तो थोडासा असा सुकल्यासारखा होतो आणि त्याचं वजन थोडं कमी होतं. मग त्यांनी काय सांगितलंय की तो त्यांनी काय केलं, बायांनी काय केलंय, बाया म्हणजे एक लहान मूल आहे, त्यांनी काय केलं, तो भोपळा आपल्या पाठीवर बांधाय आणि पाठीवर बांधून पोहतोय. पाठीवर का रे? एखादी गोष्ट पाठीवरती का बांधता? की जेणेकरून आपण पाण्यात बुडू नये. जेव्हा आपण पहिल्यांदा पोहण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण पाठीवरती काहीतरी अशी म्हणजे गोल प्लास्टिकचं टायर वगैरे असतो हलका, तो बांधतो की जेणेकरून आपण पाण्यात बुडू नये. तसा तो भोपळा पाण्यात बुडत नाही, म्हणून त्या बायाने काय केलं, तो भोपळा सुकवला आणि नंतर काय केलं, तो पाठीवरती बांधून त्या भोपळ्याच्या साहाय्याने तो पोहायला शिकलेला आहे. तुम्हाला आता एक चित्र दाखवते. हे चित्र कशाचं आहे सांगा? हे चित्र आहे तंबोऱ्याचं.
हे म्हणजे जे संगीत पेटी वगैरे असते, संगीताचं साहित्य असतं, त्यातील हे एक संगीताचं साहित्य आहे आणि त्याला काय म्हणतात, तंबोरा म्हणतात. एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडता साथ करू लागला. म्हणजे बघा, ह्या तंबोऱ्याचं बघा, हा जो भाग आहे, अर्धा भाग आहे, तो कसा वाटतो? हा जो भोपळा आपण मधी कापला, मधी कापला तर त्याचा जसा आकार येईल तसा ह्या तंबोऱ्याचा आकार आहे. म्हणून काय केलं आहे की तो भोपळा कापून अर्धा भाग त्याचा तंबोऱ्याला लावला आहे. आणि कोणी तारा छेडताच, म्हणजे तंबोऱ्याला बघा तारा असतात, ह्या बघा तंबोऱ्याला तारा असतात, आणि त्याच्यावर असं बोट फिरवलं की असं सुमधूर गाणं, त्याच्यातून एक आवाज, सुमधूर आवाज बाहेर पडतो. तसाच तो भोपळा काय केलेला आहे, त्या तंबोऱ्याला जोडलेला आहे आणि कुणीतरी त्याच्यावर काय करते, त्याच्या तारा छेडून आपल्याला साथ देत आहे. एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला. ही तर तुम्हाला गोष्ट माहितीच आहे. त्याला पाय लावले का? नाही. तो भोपळा काय केला होता, थोडासा कापला होता आणि त्याच्यामध्ये जाऊन म्हातारी बसली होती आणि म्हातारी आपल्या पायाने टुणूक टुणूक चालत होती. म्हणजे त्या भोपळ्याला काय केलं आहे, सांगितलं आहे की पाय लावलेत. भोपळ्याला पाय लावलेत आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये ती आजी बसली आहे, ती गोष्ट माहिती ना. एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. आता मला सांग, गणिताच्या पुस्तकात तुम्हाला मॅथ्स आहे, मॅथ्सच्या पुस्तकात तुम्ही भोपळा पाहिला आहे? तुम्ही म्हणाल मॅथ्सच्या पुस्तकात तो भोपळा नसतो, पण मॅथ्सच्या पुस्तकामध्ये असं गोल असतो की नाही? म्हणजे आता इथं आपण 100 ही संख्या लिहिलेली आहे, म्हणजे 100, मग तिथं 0 असतात ना, असतात ना, म्हणजे तेच का आहे, हे गोल कसे आहेत, भोपळ्यासारखेच आहेत. म्हणून या गोलांना काय उपमा दिली आहे, या शून्यांना काय उपमा दिलेली आहे, ह्याला आपण मराठी इंग्लिशमध्ये 0 म्हणतो आणि मराठीत त्याला आपण 0 असं म्हणतो. आणि शून्य कसे दिसतात, भोपळ्यासारखेच. म्हणून काय म्हणतात, एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. म्हणजे बघा, मॅथ्समध्ये आपण जेव्हा एखादा एक्झाम्पल वगैरे सॉल्व करत असतो तेव्हा 0 असतात ना, 0 नंबर तर असतोच, शून्य अंक असतोच. म्हणजे हे काय, गणिताच्या पुस्तकामध्ये म्हणजे त्यांनी काय सांगितलं, ह्या भोपळ्याचे अनेक उदाहरणं दिले. म्हणजे भोपळा कापला तर भोपळ्याला त्यांनी अर्धचंद्राचा आकार दिलेला आहे, अर्धचंद्राची उपमा दिलेली आहे. नंतर त्यांनी तो भोपळा काय केला आहे, सुकवलेला आहे आणि सुकून पाठीवरती बांधून पाया काय करू लागला आहे, पोहतो आहे. नंतर त्या आजोबा त्याचा त्या भोपळ्याला कापून त्यांनी काय केलं, त्याचा तंबोरा तयार केलेला आहे. नंतर त्याचा उपयोग काय, आजीला त्या जंगलातल्या प्राण्यांपासून वाचायचं असतं आणि वाचण्यासाठी ती त्या भोपळ्यात बसते आणि आपल्या घरात सुखरूप जाते. आणि तो भोपळ्याचा उपयोग कुठे केलेला आहे, गणितामध्ये केलेला आहे. म्हणजे ही कविता समजली तुम्हाला? मी पुन्हा एकदा म्हणून दाखवते, सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. एक तांबडा भोपळा विहीर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाया पोहू लागला. एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कोणी तारा छेडताच साथ करू लागला. एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला. एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक तांबडा भोपळा ही कविता अभ्यासली आहे. तर तुम्ही काय करायचं आज, आज तुमची जी वही आहे ह्या वहीमध्ये ह्या भोपळ्याचं चित्र काढायचं आहे आणि त्याला व्यवस्थित रंग द्यायचा आहे. सोपं आहे. आणि तुम्ही तो फोटो काढल्याच्यानंतर, ते चित्र काढल्याच्यानंतर मला त्याचे फोटो
पाठवायचे आहे. तर आज आपण एक तांबडा भोपळा ही कविता अभ्यासली. याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू.